सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय, त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना, जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्ट्री आहे, अतिशय मोठा विजय आहे. गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो ह्यावेळेस आपण पाहतोय. त्यामुळे जे काही अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे, म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली, ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली, आज त्याचे प्रतिबिंब आपण पाहतोय. अनेक प्रकल्प सुरू झाले, त्याच्या डीपमध्ये मी जात नाही. आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत, विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे. आणि आम्ही सगळ्यांनीच, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं. मला तर आठवतंय, मी पहाटेपर्यंत काम करायचो, पुन्हा थोडे 2-3 तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची, असे हे चक्र जे आहे, हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं. मी मला वाटतं 180-90 सभा ज्या आहेत त्या घेतल्या. प्रवास मला वाटतं मोजलेला नाही मी, पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला. आणि एक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात, एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो. तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही, मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं. मुख्यमंत्री CM म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा, आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलेही प्रोटोकॉल, कुठलेही अडथळा येत नव्हता, कारण मी स्वतःला ते समजत होतो. आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी, या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे. आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, शेतकरी कुटुंबातून, सर्वसामान्य कुटुंबातून, जे काही सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना व्यथा मी पाहिलेल्या आहेत. मी भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो, माझ्या आईचा विषय मी मांडला, पत्नीचा माझा विषय मांडला, की कशी ते सगळे काटकसर करायचे आणि कसं घर महिना चालवायचे, कसं त्यांचं नियोजन असायचं, याचं बिल, त्याचं बिल, सगळं कसं. आणि ते माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होतं की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी, मग त्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके ज्येष्ठ असतील, या सगळ्यांसाठी, किंबहुना काही आपले रुग्ण असतील, या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती. कारण शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला, तेव्हाच त्या वेदना कळत असतात. आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोळणाऱ्या माणसाला कळेल कसं, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी करणार. मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी यावेळेस केलं. आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी, लाडक्या बाबासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व इको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही काही ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला. काय म्हणत लोक म्हणतात, काय तुम्ही वाटताय काय, म्हणजे सरकारचं काय काम असतं. सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार
मिळाला पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली. आणि म्हणून या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मला समाधान आहे, मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो, आनंदी घे साहेबांची शिकवण आमच्या गाठीशी होती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शाह साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं. कारण मला आठवत आहे जेव्हा आम्ही सरकार बदललं उठाव केला त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही चट्टान की तरह आपके पीछे खडे. आणि मला आठवत आहे की 2.5 वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. 2.5 वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली ते दिवस मला आठवत आहेत. आणि त्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला. आणि म्हणून मी मोदी साहेबांना अमित शाह साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली, निधी दिला, अनेक वेळा ते आले. आणि या सर्व 2.5 वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराचे सरकार जेव्हा असतात, समविचारी सरकार असतात, त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो. आणि म्हणून हे सगळं जे आपण 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते, त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात. पत्रकारांचे पण विषय असतील तेही आम्ही सोडवले, सगळ्यांचे सोडवले विषय, कोणाचे ठेवले नाही. आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, जे सिंचनाचे मान्यता, ज्या 4 मान्यता मिळायच्या दादा भुसे मंत्री आहेत हे, आणि आमच्या काळात 124 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली सुप्रमा. त्यामुळे हे जे काय आहे आज मी पाहतोय की प्रचंड असं या राज्याच्या प्रगतीचा वेग. आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात, राज्य कुठे गेले, राज्य 1 नंबरला नेण्याचं आम्ही काम केलंय. कारण मला आठवत आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, तेव्हा राज्य पुढे होतं. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये मागच्या 2.5 वर्षात आमच्या राज्य 3रा नंबरला गेलं. आम्ही आल्या 6 महिन्यामध्ये पुन्हा 1 नंबरला आणलं, याचं आम्हाला समाधान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे 2.5 वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं, जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे. आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली, सक्का लाडका भाऊ. आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले, पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर, आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली. ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते. ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची, आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे. आणि या 2.5 वर्षाच्या काळा कारकिर्दीमध्ये झालेल्या कामांवर आणि मग आता तुम्ही काय सांगत होते, कुठे गेले, कुठे बसले, हे प्रश्न तुम्ही नंतर विचारा. तुम्ही कुठे बसले, कुठे थांबले, कुठे म्हणजे काय नाराज झाले, आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे, आम्ही लढणारे लोक आहोत, लढून काम करणारे लोक आहोत, समजलं की नाही. त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो हे जे काही एवढी मोठी एवढी विक्ट्री झाली, एवढा मोठा विजय मिळाला, हा विजय जो आहे आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक त्याची गणना होतीये. आणि याच्यामध्ये
ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली, जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो, घरी बसलो नाही, लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे, मी असेन, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आम्ही जे काय केलं काम ते काम केलं मनापासून केलं. आणि मी सांगतो तुम्हाला, माझ्या रक्ताचा शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी जे काम करीन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करीन. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं, काय आम्ही आज देऊ शकलो आनंद, हा आमचा उद्देश होता. आणि आज मला आनंद आहे, लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये, 6,000-8,000-10,000 रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले, वयोश्री योजनेतून मिळायला लागले, सगळ्या योजना आहेत. आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे, आम्हाला मुलांच्या फीचे पैसे. काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू, आणि हे पैसे पूर्ण पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं, आणि एक आपल्यातला, त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे, हा आपल्या घरातला परिवारातला मुख्यमंत्री आहे, कारण मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही, कधीही त्यांना माझं निवासस्थान असू द्या, ऑफिस असू द्या, मंत्रालय असू द्या, कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं, प्रत्येकाला भेटलो, मी प्रत्येकाशी बोललो. हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली ही त्याला फार नशीब लागतं. आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्हीच सगळ्यांनी अंदाज काढले, सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं, ते सगळं ते काय, मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही, का माझं मोजमाप व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही. मी काम केलं त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की 2.5 वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं चट्टान की तरह उभं राहिलं, हे पुन्हा एकदा मी सांगतो. कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं, जावं लागतं, आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात. आणि म्हणून जवळपास 2-2.5 वर्षामध्ये 2,00,000 कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन आणि आपल्याला हे सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतंय की काय एवढी सगळी मेजॉरिटी आली, एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय, कुठं घोडा अडलंय, कुठे घोडा अडलं भेटलं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी अगदी मोकळेपणाचा माणूस आहे, मोकळ्या मनाचा माणूस आहे, मी कुठेही कुठलंही धरून ठेवणं ताणून धरणं असतातला माणूस नाही आहे. मी सांगितलं माझ्या सगळ्या पदांपेक्षा सक्का लाडका भाऊ हे पद आहे, नवीन ओळख जी आहे ती एक नशिबाने मिळते, मोठी आहे. आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता, मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा NDA आमचे NDA देशामध्ये NDA आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे. त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही. त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला, माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका, तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल. आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गेला ते
आज आपल्याला मी सांगू इच्छितो, एवढं काम आपण केलेलं आहे, एवढं आपण काम केलंय, त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम करत राहणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे. पुन्हा महायुती म्हणून या, ही महायुती मजबूत आहे. महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे, आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे, मॅन्डेट दिलंय त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही 2.5 वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन मे असली उडान अभी बाकी है, अभी तो नापी है सिर्फ मुठ्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे, खूप काम करायचं आहे आपल्याला. या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे, राज्याला आपण देशामध्ये 1 नंबरचं बनवलंय, आणखी आपण त्याच्यामध्ये जसं देश आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलंय, आज भारत देश आज आत्मनिर्भर, आत्मसन्मान सगळ्या गोष्टी काय त्याला म्हणतो आपण नाही, आणि ज्या पद्धतीने आपले रिलेशन इतर देशांच्या बरोबर डेव्हलप झालेले आहेत ते पाहता याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल. महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलंय. आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे, आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठलंही काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काय नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही आहे, अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते, ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले, त्यामुळे इथं कुठलंही स्पीड ब्रेकर नाही आहे. आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे.